दिगंबर कामत येऊन त्यांना म्हणजे असे इंडिकेशन दिले की दिगंबर कामत खुंय तरी त्यांना हॉटेलात आपयता आणि किती आपयता. काल एक इंटरव्ह्यू झाला माझा, त्या इंटरव्ह्यूत हा सांगले की दिगंबर कामतीन देवाकूच न्ही घटनेकूय फटयले म्हणून. आणि तो खंयच्या तोंडात मिडियाचे उलयता की ताणे आणि घटनेक हत्या केल्या म्हणून और घटनेचे तो उलयता म्हणून. अरे तुम्ही सगळ्यांक देवाक विकून खालो आणि तू आता हे सांगता. तो इंटरव्यू घेवपी मातसो ताका सॉफ्ट कॉर्नर आशिल्लो. दिगंबराचो सॉफ्ट कॉर्नर खूप जणांक असता, आमच्या आल्टनाकूय आहा, खूप आहा ताका. काल ताजे आम्ही ते स्लोगन मारताले वचो लिपतालो मातसो. सो सॉफ्ट कॉर्नर खूप जणांक आहा ताका. तो कितें म्हणटा की ना 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 तशें न्ही, ताणें कितें म्हणलें की ताणें प्रसाद घेतलो म्हणून. प्रसाद घेतलो कितें की आपूण पक्ष सोडूं काय म्हणून, आनी ताका प्रसाद जालो म्हणून. आतां तुमकां हांव एक खबर सांगता, हे मातशें आतां आमी बाजारांत बसल्या म्हणून अशी तशी बाजारांत ती खबर, पूण खरी खबर तुमच्या हांव विचारूंक जाता दिगंबराक केन्नाय. पयले राती 12:30 मेरेन दिगंबर म्हज्या ऑफिसांत आहा. आमी मडगांव म्युनिसिपालिटीचो चेअरपर्सन निवडून दिवंक सोदताले. ते म्हणसर तो ताका एक प्रश्न विचारलो. हांवें म्हणलें की आमी दोगूय काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड एक जाल्ले, आनी आमचो एक कॉन्त्रास आशिल्लो की 18 महिन्यांनी हांव म्हजो चेअरपर्सन रिजायन करतलो आनी मागीर ताजो चेअरपर्सन जातलो. आतां ताजे चेअरपर्सनाक आमचे लोक ओपोज करूंक लागले. आमी म्हणलें हें सारकें न्ही, आमी उतर दिलां, आमी उतराक सेरत रावंक जाय, हेंच आमचें गोंयकारपण म्हणून. तो म्हणपाक लागलो कितें की तें सगळें बरें आहा, आमी एक कित्याक जाल्ले, आमी बीजेपीचे विरुद्ध एक जाल्ले. हें सगळें सारकें आहा, पूण होच तर बीजेपीन गेलो जाल्यार तूं कितें म्हणटा काय म्हणून. एक म्हणजे राजू नायक म्हूण कावन्सिलरान म्हाका विचारलें, तुमचो राजू नायक न्ही आहा काणकोणचो, तो गेलो फुटून. ताकाय एक कितें नोकरी दिता म्हूण सांगलें, तो गेलो आनी ताकाय कॅट केल्लें आहा. हो दुसरो राजू नायक, ताणें म्हाका हो प्रश्न विचारलो. हांवें म्हणलें तो तोच आन्सर करतलो. ताजेर ताणें मोठ्यान उलयलें, 18 वर्सां म्हणले हें आपूण आयकता, केन्नाच जावंक शकना अशें तशें तशें. आनी एक 45 मिनटांनी रातचे जर आमी घरा आयल्यात जाल्यार दिगंबर गेलो. दिगंबर गेलो तो गेलो. हो म्हाका रिपोर्टर कार इंटरव्यू घेता, तो इंटरव्यू तुमी पळयला आसतले. तो प्रसादाच्यो खबऱ्यो सांगता. मागीर एक भटजीन म्हाका फोन केलो काल. तो म्हणलो दिगंबर गेलो खंयच्या दिसा, 14 सप्टेंबर 2022. 10 सप्टेंबर 2022 पितृपक्ष लागलो, म्हळ्यार 10 तारखेच्यान प्रसाद जायना खंयच्याच देवळान गोंयांत. प्रसाद जायना, आमचो श्राद्ध म्हयनो म्हणून जाता तो, प्रसादूच जायना. ताणें फट मारली की आपल्याक प्रसाद जालो म्हणून. हाका प्रसाद पसून जावंक ना. हो पनवती पितृपक्षाच्या टायमार बीजेपीन गेल्लो आहा आनी हाचे खातीर बीजेपी चड पडटली, कित्याक देवाक फटयलेले आहा.